आजही 24 तास एक पाऊल पुढे. हायकोर्टाच्या आदेशानंतर पालिका प्रशासनानं मुंबईतील हजारो अनधिकृत होर्डिंग्स हटवली. मात्र आता राजकीय पक्षांनी वेगळी शक्कल लढवत ठिकठिकाणी पक्षाचे झेंडे लावले, त्यामुळे शहराचं विद्रुपीकरण अजूनही थांबलेलं नाही. राजकीय पक्षांकडून शहराचं विद्रुपीकरण सुरूच आहे. होर्डिंग ऐवजी आता वेगळी शक्कल लढवत राजकीय पक्षांनी झेंड्याच्या रांगा लावलेल्या दिसत आहेत. आपण पाहतोय मुंबई ठिकठिकाणी विविध पक्षांचे झेंडे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. होर्डिंग्सवरची कारवाई झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी झेंड्यांच्या माध्यमातून ही नवी शक्कल लढवत पक्षाच्या वेगवेगळ्या झेंड्यांनी आता ठिकठिकाणी ही जागा घेतलेली दिसतीय. होर्डिंगची जागा पक्षाच्या झेंड्यांनी घेतलीय. आता यावर कारवाई होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर बीएमसी प्रशासनानं शहरातील मोठ्या प्रमाणात होर्डिंग्स काढलेले आहेत. हे अवैध होर्डिंग्स काढताना एकीकडे मोठ्या प्रमाणात झेंडे मात्र लागलेले तसेच दिसत आहेत. कारण या झेंड्यावर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. हे झेंडे मोठ्या प्रमाणात आता राजकीय पक्षांनी बाहेर काढून होर्डिंगच्या जागी हे झेंडे लावलेले दिसत आहेत. आणि आपला जो हेतू आहे जो सामान्यपर्यंत पोहोचवण्याचा, तो हेतू राजकीय पक्ष या अर्थाने झेंड्यांच्या माध्यमातून साध्य करताना दिसत आहेत. महापालिका प्रशासन यावर कोणतीच कारवाई करताना दिसत नाही आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टाला झेंडे काढण्याचे आदेश द्यावे लागणार हे मात्र निश्चित. जी 24 तासासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद सह कृष्णात पाटील, मुंबई. आपण पाहिलं राजकीय पक्षांची ही नवी शक्कल इथे आपल्याला पाहायला मिळते. होर्डिंग्सवरती कारवाई झाल्यानंतर आता झेंड्यांच्या माध्यमातून प्रसिद्धी केली जाते पक्षांची. ठिकठिकाणी असे झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या पक्षांचे, त्यामुळे विद्रुपीकरण काही थांबलेलं दिसत नाहीये. आता यावर कारवाई होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. होर्डिंग्सवरची कारवाई झाल्यानंतर आता झेंड्यांच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार सुरूच आहे. या विद्रुपीकरणावरती आता आळा घातला जाईल का, यावर कारवाई होईल का हे पाहावं लागणार आहे. मात्र ठिकठिकाणी आपल्याला असे झेंडे विविध पक्षांचे, राजकीय पक्षांचे पाहायला मिळत आहेत. होर्डिंग्सवरची बंदी, त्यावर झालेली कारवाई आणि त्यानंतर आता झेंड्यांच्या माध्यमातून पक्षांचा सुरू असणारा हा प्रचार. वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय पक्षांचे झेंडे आणि झेंड्यांच्या लांबत लांब रांगा आपल्याला दिसत आहेत, त्यामुळे विद्रुपीकरण मात्र थांबलेलं दिसत नाहीये. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात कायदेतज्ञ उदय वारुंजीकर आपल्या संपर्कात आहेत. उदयजी, काय सांगाल, होर्डिंग्सवरची कारवाई झाली, आता या झेंड्यांवर कारवाई करण्यासाठी पुन्हा कोर्टाची पायरी चढावी लागेल का? आपल्या प्रेक्षकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की होर्डिंग्स म्हणा, पोस्टर्स म्हणा किंवा बॅनर्स म्हणा, याच्या पाठीमागे जो काही हेतू आहे याच्यावरील कारवाईचा, तोच हेतू या झेंड्यांच्या बाबतीत सुद्धा लागू होऊ शकतो. सरकारी जी काही प्रॉपर्टी आहे, मालमत्ता आहे, त्याचं जर विद्रुपीकरण होत असेल आणि सामान्य नागरिकाचा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 प्रमाणे जो अधिकार आहे त्या अधिकाराचा जर का भंग होत असेल तर निश्चितपणे याही बाबतीमध्ये न्यायालयासमोर जाऊन दखल मागणं शक्य असू शकतं. कारण जर बोर्डर होर्डिंग, बॅनर, पोस्टर हे जर लावण्यावरती बंदी आलेली असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे नवीन मार्ग लोक शोधणार. त्यांचे नवीन मार्ग आहेत, त्या नवीन मार्गाच्या बाबतीमध्ये न्यायालयाच्या समोर लक्षात आणून देऊन पुढील आदेश मिळवावे लागतील असं मला याचिकाकर्त्यांचा वकील म्हणून वाटतं. खरं आहे. आणि जसं तुम्ही म्हणताय की कोर्टाकडनं किंवा एकूणच विद्रुपीकरण होत असेल तर आपल्याला या संदर्भातही हीच पद्धत लागू होऊ शकते. आपण पुन्हा या संदर्भामध्ये कोर्टात जाणार, म्हणजे ज्याप्रमाणे होर्डिंग्सवरती बंदी आणली झेंड्यांसाठी पण आपण जाणार? याचिकाकर्त्यांनी अजूनपर्यंत कुठला निर्णय घेतलेला नाहीये, परंतु जो नियम हा होर्डिंगच्या संदर्भात लागतो तोच नियम हा झेंड्यांच्या संदर्भात लागू शकतो असं माझं मत आहे. त्यामुळे झेंड्यांनी देखील सामान्य माणसाचा जीवन जगण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती त्या अधिकारांवरती गदा येते, त्यामुळे त्या बाबतीमध्ये देखील उच्च न्यायालयाच्या समोर गेलं पाहिजे. परंतु अद्याप काही निर्णय माझ्या पक्षकारांनी घेतलेला नाहीये, त्यामुळे नजीकच्या भवितव्यामध्ये काय होतं हे बघायला पाहिजे. धन्यवाद उदयजी आमच्याशी बोला त्याबद्दल. कायदेतज्ञ उदय वारुंजीकर आपल्यासोबत होते. आणि जो नियम होर्डिंग्सला लागू होतो तोच नियम या झेंड्यांनाही लागू होतो असं
वारुंजीकर यांनी सांगितलेलं आहे आणि अजूनही याचिकाकर्त्यांनी या संदर्भातला निर्णय घेतला नाही, मात्र त्यानंतर या संदर्भात विचार करू असं ते म्हणलेलं आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.